त्याच त्या चवीला कंटाळलेल्या खवय्यांसाठी उत्कृष्ट चवीची दररोज मेजवानी आपल्या सर्वांच्या आवडत्या सिंधुदुर्ग किनारा हॉटेलमध्ये। ठाण्यामध्ये 18 वर्षांपासून सुप्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग किनारा हॉटेल आता असलदे या गावात अगदी निसर्गरम्य ठिकाणी नॉन एसी, ओपन एसी फॅमिली हॉल, एसी बोटीत बसून जेवणाचा आनंद, प्रशस्त पार्किंग, स्वच्छ आणि प्रशस्त टॉयलेट, चहा, नाश्ता, जेवण यासह मालवणी, त्याचबरोबर मुगलाई, चायनीज, तंदुरी, नॉर्थ इंडियन अशी भरपूर व्हरायटी आजच भेट द्या आणि अनुभव घ्या एका अनोख्या निसर्गरम्य मेजवानीचा। हॉटेल सिंधुदुर्ग किनारा, मुंबई गोवा हायवे, असलदे पेट्रोल पंपाजवळ असलदे। संपर्क 8624-85-94-49 आणि 8624-90-94-49। हॉटेल सिंधुदुर्ग किनारा। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ तळकोकणातील शेतकऱ्यांना काजूबीसाठी 150 रुपये प्रतिकिलो हमीभाव जाहीर करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारेपरब यांनी केली आहे। शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान काजूबी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा भाव अन्यायकारक असून याबाबत शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तात्काळ हमीभाव जाहीर करण्याची मागणी करणार असं आश्वासन अजित पवारांनी केलंय। तसं काजूचं रेट 1000-1200 विकला जातो, पण ऍक्च्युअल रॉ जो आहे ना तो 100 रुपये रेट आलाय। मागच्या वर्षी 136 वगैरे आफ्रिकेचा कारण काय? आफ्रिकेचा काजू येतो तो इम्पोर्ट ड्युटी कमी असल्यामुळे 100 ने मिळतो। अजितदादांनी नेहमी शेतकऱ्यांसाठी आणि पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी चांगलं काम केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे आणि त्या संदर्भातच मी शेतकऱ्यांचा विषय घेऊन दादांकडे गेले होते। तर यामध्ये गेल्या महिनाभरात सर्व शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे की काजूला हमी भाव मिळावा। तसं दादांना त्यामध्ये निवेदन दिलं की काजूला 150-160 रुपये हमी भाव मिळायला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे। तर गोवा राज्यामध्ये हमीभाव हा 150 आहे आता। दादा म्हणाले गोवा राज्य जरी लहान असलं तरी हा आपल्याकडे रेट का कमी झालाय? आता 110 पर्यंत का काजू घेतला जातो, एवढा रेट कमी का झालाय? दादांनी प्रश्न विचारला। मग दादांना सांगितलं की आफ्रिकेतनं पण काजू येतोय, त्याची इम्पोर्ट ड्युटी कमी असल्यामुळे रेट कमी असतो, त्याचा रेट 100-105 पर्यंत जर कारखानदारांना मिळाला तर लोकल काजू पण मग रेट पाडूनच मागणार ते पण कारखानदार, त्यामुळे इथल्या काजूला भाव मिळत नाहीये। तर एक तर इम्पोर्ट ड्युटी वाढवली पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे आणि हमी भाव मिळायला पाहिजे अशी मागणी दादांकडे केली। तर दादा म्हणाले आजच आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना निवेदन बनवतो आणि त्यांच्याशी या विषयावर चर्चा करून काय त्याच्यावर मार्ग काढता येईल बघूया, असं दादांनी आश्वासन दिलं। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।